व्हीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात मध्यरात्रीपासून अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू, उमेदवारांना अनेक सुविधा उपलब्ध. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य व धान्यादी मालाच्या अनियमित पुरवठ्यामुळे विद्यार्थी मध्यान्ह भोजनापासून वंचित, पुरवठादारांवर कारवाईची संचालकांकडे शिफारस. आणि नैराश्यातून घरातील देवघरात नागपुरातील 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या, इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची केली नोंद. नागपुरात मध्यरात्रीपासून अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मानकापूर क्रीडा संकुलात ही भरती होते. विदर्भातल्या तरुणांना या भरतीमुळे सैन्यात दाखल होण्याची संधी मिळाली आहे. अग्निवीर भरतीसाठी विदर्भातील हजारो तरुण सहभागी होतील असा अंदाज असल्यानं प्रशासनानं पुरेशी तयारी करून त्यांना अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. औरंगाबादमध्ये झालेल्या भरतीच्या वेळी उमेदवारांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर नागपुरात मानकापूरच्या क्रीडा संकुलात भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून तब्बल 2 वर्षांनंतर निर्बंध मुक्त सण साजरे करण्यात येत आहेत. राज्यात नुकतेच आलेले सरकारही सण हर्षोल्लासात साजरे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, परंतु धान उत्पादकांना बोनस देण्याची घोषणा अजूनही झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यंदा सततच्या पावसामुळे पीक पाण्याखाली आल्याने पिकांची वाढ खुंटली असून याचा उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे एका कार्यक्रमात म्हणाले होते, महाविकास आघाडी सरकार लबाड निघाले. त्यांनी धान उत्पादकांना 700 रुपये बोनस दिले नाही, परंतु त्यांच्याही सरकारने अद्याप बोनस दिलेले नाही. बोनसमुळे थोडाफार तरी आर्थिक दिलासा मिळणार या आशेने धान उत्पादक प्रतीक्षेत आहेत. सणाच्या काळात शासकीय नोकरदारांना बोनस दिला जातो, मग आमचा काय दोष असा संतप्त सवालही शेतकरी करीत आहेत. किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दरात धानाची विक्री करावी लागू नये म्हणून ही योजना राबवण्यात येते. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा या हेतूने राज्य शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत धान खरेदी केली जाते. यंदा खरीप हंगामातील पिकांची लागवड झाल्यापासून पिके पाण्याखाली आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीने विदर्भातील 1,35,000 हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले. यात सर्वाधिक धानाची शेती आहे. गतवर्षी नागपूर विभागामध्ये खरीपात 1,15,19,317 व रब्बीत 41,90,725 क्विंटल धान शासकीय धान खरेदी विक्री केंद्रावर खरेदी झाली आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य व धान्यादी मालाचा पुरवठा न झाल्यामुळे राज्याच्या अनेक शाळांमधील विद्यार्थी मागील काही दिवसांपासून मध्यान्ह भोजनापासून वंचित आहेत. कडून दरमहा आवश्यक धान्य व धान्यादी मालाची मागणी केली जाते. इयत्ता 1 ते 8 विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात मोठा खंड पडलाय. पुरवठादारांमार्फत थेट आहार शाळांना पुरवण्यात येत असतानाही हा प्रकार होतोय. 40 दिवसांच्या आहार पुरवठ्यांमध्ये पुरवठादारांनी जवळपास 15 दिवस पुरवठा केला नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. याबाबत अनेकांनी शिक्षण संचालकांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपलं स्वागत। भारतातील 3,000 अधिक कचरा साठवणूक केंद्रात 1,300 दशलक्ष टन परंपरागत कचरा साठलेला आहे। त्यातील प्रक्रिया करता येणाऱ्या आणि न करता येणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने एक आराखडा तयार केला आहे। भारताच्या कचरामुक्त शहराच्या अजेंड्याला पाठिंबा देण्यासाठी उचललेले हे एक मोठे पाऊल आहे। स्वच्छ भारत मोहिमेच्या पार्श्वभूमीवर परंपरागत कचरा या शब्दाकडे बारकाईने लक्ष वेधण्यात आले आहे। भारतातील शहरांनी ही परंपरागत कचरा साठवणूक स्थळे स्वच्छ करावी आणि जमिनीवर पुन्हा हक्क सांगावा, तसेच अधिकच्या कचरा साठवणुकीच्या जागा तयार होण्यापासून रोखाव्या या दृष्टीने या आराखड्यात सुमारे 60 टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत। भारतातील या कचरा साठवणुकीच्या जागा स्वच्छ करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुमारे 1,41,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। भारतातील प्रमुख स्वच्छता कार्यक्रमातील ही सर्वात मोठी रक्कम आहे। सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या अभ्यासात दिल्लीतील 3 कचरा साठवणुकींच्या ठिकाणांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। येथून मोठ्या प्रमाणात मिथेन या वायूचे उत्सर्जन होत असल्याचेही यात नमूद आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत या तिन्ही ठिकाणी साठवलेल्या कचऱ्यापैकी केवळ 5% कचऱ्यावरच प्रक्रिया करण्यात आल्याचेही यात नमूद आहे। सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने तयार केलेल्या आराखड्यासोबतच गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडूनही भारतीय शहरांना कचरामुक्त करण्यासाठी व शहर प्रशासनांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक प्रकल्प आणि योजना सुरू करण्यात आल्या आहेत। नैराश्यातून इमामवाड्यातील सिरसपेठ येथे 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे। रोमित सुनील साकोडे असे तरुणाचे नाव असून 10वीनंतर त्याने शिक्षण सोडले होते। मागील काही दिवसांपासून त्याला व्यसन देखील लागले होते व त्यातून तो नैराश्यात होता। आत्महत्या करणाऱ्या रोमितच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले तर आई टिफिन सेवा चालवते। त्याला एक लहान बहीणही आहे। सकाळी 10 वाजता आई कामानिमित्त बाहेर गेली व बहीण शिकवणीसाठी गेली। यानंतर रोमितने देवघरातील पंख्याला दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास लावून घेतला। 11:30 आई घरी परतल्यावर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला। रोमितला प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले। उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात आले। इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। 17 वर्षीय मुलीची गंभीर होत असलेली प्रकृती पाहून गरीब आई वडिलांनी मोठ्या आशेने तिला यवतमाळहून नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती केले, परंतु व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी तिला अंबू बॅगवर ठेवले। सलग 24 तासांपेक्षा जास्त तास तिचे आई वडील अंबू बॅग दाबून कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करीत होते। याची माहिती गुरुवारी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षकांनाही देण्यात आली, परंतु ती युवती VIP नसल्याने तिला व्हेंटिलेटर मिळाले नाही। अखेर शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला। आशिया खंडातील सर्वात मोठ्या 2 क्रमांकाचे रुग्णालयाची नागपूर मेडिकलची ओळख आहे, परंतु येथे सोयी उपलब्ध असताना रुग्ण वाचवण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांची उणीव असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा पुढे आले। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला 15 सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक 48 मध्ये भरती केले। तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या।
श्वास घेण्यासही त्रास होत होता। तिला व्हेंटिलेटरची गरज होती, परंतु व्हेंटिलेटर नसल्याने तिला अंबू बॅगवर ठेवले। याची माहिती सायंकाळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शरद कुसेवार यांना देण्यात आली, परंतु त्यांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही। अखेर तिने शुक्रवारी दुपारी अंबू बॅगवरच शेवटचा श्वास घेतला। अनेक वर्षांपासून नवीन नागपूरची संकल्पना रखडली होती, परंतु आता ही संकल्पना अंमलात आणण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे संकेत नुकतेच नगर विकास विभागाने दिले आहेत। नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 1353 कोटींच्या विकास कामांना नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे। यात 1000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या जलवाहिन्या व सिवेज लाईनचे जाळे टाकण्यात येणार आहे। या विकास कामाच्या माध्यमातून नवीन नागपूरचा पाया रचला जाणार असल्याचे समजते। गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर शहर चांगलेच वाढले। शहराच्या सीमेवरील बेसा, बेलतरोडी, पिपळा, बहादुरा, कामठी, कोराडी, वाडी, हिंगणा, बुट्टीबोरीपर्यंत लहान मोठे शहर व खेड्यांचेही आता शहरीकरण झाले आहे। त्यामुळे नवीन नागपूरबाबतही चर्चा सुरू झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ही चर्चा आता प्रशासकीय स्तरावर प्रत्यक्ष कार्यवाहीत रूपांतरित होताना दिसते। शहराच्या सभोवताल असलेली खेडी शहरांच्या नियोजित विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NMRDA ची स्थापना केली। जवळपास 750 खेड्यांचा NMRDA क्षेत्रात समावेश करण्यात आला। NMRDA ने या क्षेत्रात बांधकाम नियमावली लागू केली आहे। आता या क्षेत्रांच्या विकासासाठीही NMRDA आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी पावले उचलली आहेत। नुकताच नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी नागपुरात येऊन गेल्या। त्यांनी शहराच्या विकासासंदर्भात बैठक घेतली होती। केंद्र सरकारच्या अमृत 2 या योजनेअंतर्गत NMRDA च्या सेक्टर साऊथ बी सेक्टरमध्ये समावेश असलेली 13 व ईस्ट ए सेक्टरमध्ये समावेश असलेल्या 11 गावांमध्ये विकास कामे करण्यास मंजुरी दिली गेली। या प्रकल्पाचा लाभ 81 चौरस किमी क्षेत्रातील नागरिकांना होणार आहे। तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।